फ्रेंड्स, वेलकम बैक टू मॅजिकल परी। आज मी तुम्हाला देणार आहे होम टूर। तर चला तर बघूया पोलंडची घरं कशी असतात। हा आहे मेन डोर। आत आलं की हा पॅसेज लागतो। इथे लेफ्टला विंटर जॅकेट ठेवायला हँगर आहे। हा आहे डोर व्हिडिओ कॅमेरा। इथे आहे एक वॉर्डरोब जिथे आपण एक्स्ट्राच सामान ठेवू शकतो। आता या आहेत दोन बेडरूम्स। सगळ्यात आधी आपण मुलांच्या बेडरूम मध्ये जाऊया। तर ही आहे माझी आणि दादाची रूम। हे आमचं स्टडी टेबल। इथे माझे टॉयज आहेत आणि हा आहे हीटर। आणि खिडकीतून हे बाहेर असे दिसते। हा आहे बेड। इथे आहे कपड्यांचं कपाट। आमच्या रूमला लागूनच आई बाबांची बेडरूम। सगळ्या रूम मध्ये खूप छान प्रकाश असतो। इथे थंडी असल्यामुळे सगळ्या रूम मध्ये मस्त हीटर असतो। प्रत्येक रूम मध्ये नीट नेटके फर्निचर्स केले आहेत। खूप थंडी असल्यामुळे खिडक्या बंद ठेवायला लागतात। संपूर्ण घरामध्ये वुडन फ्लोरिंग आहे। आता आपण जाऊया लिव्हिंग रूम कडे। खूप स्पेशियस असा हा हॉल आहे। इथे एल शेप सोफा आहे। हा आहे सेंटर लाइट। आमचे देवघर मांडले आहे। व्हाइट कलरच्या भिंतींमुळे घर अजूनच जास्त मोठं वाटतं। इथे छोटी छोटी कपाट पण आहेत। हे आहे डायनिंग टेबल आणि त्याला लागूनच आहे ओपन किचन। हे आहे क्रॉकरी कबड। किचन मध्ये ओव्हन, मायक्रोवेव्ह, चिमणी, इंडक्शन, डिशवॉशर अशा सगळ्या सोयी आहेत। हा आहे फ्रीज। पूर्ण इंटेरियल वुडन फिनिश आहे। हे आहे घड्याळ आणि हे आहे आमचे छोटे स्टोर रूम। यात वॉशिंग मशीन आहे। आणि इथे आहे आमचा वॉशरूम। बिग विंडोज आणि डोर मुळे घरात खूप छान प्रकाश असतो। आता आपण जाऊया आपल्या सनडेक कडे। खूप मोठी अशी बाल्कनी आहे। आणि इथून हा असा व्ह्यू दिसतो। आता सध्या तुम्हाला सगळीकडे बर्फच बर्फ दिसेल। पोलंडच्या या घरात आम्ही सध्या रेंटवर राहत आहोत। कसं वाटलं तुम्हाला हे घर? आवडलं ना? मला नक्की कमेंट करून कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।